निवासी आश्रम शाळा सुद्धा आजपासून सुरू होणार आहेत. महत्त्वाची बातमी आहे आश्रम शाळांसंदर्भातली. निवासी आश्रम शाळा या आजपासून सुरू होत आहेत. 5वी ते 12वीचे वर्ग असलेल्या आश्रम शाळा सुरू होणार आहेत. आश्रम शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत आणि आजपासून प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा भरणार आहेत. आदिवासी आश्रम शाळा ज्या निवासी आश्रम शाळा आहेत त्या देखील आजपासून सुरू होणार आहेत. अर्थात त्यांच्यासाठी नियमावली जारी करण्यात आलेली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळा आजपासून भरणार आहेत. मुंबईसह राज्यातल्या बहुतांश शहरातल्या शाळा या आजपासून सुरू होणार होत्या, मात्र शाळा आजपासून सुरू होणार नाही आहेत. मुंबईतल्या शाळा या 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेकडून घेण्यात आला आहे. तर पुण्यामध्ये शाळा कधी सुरू करायचा याचा निर्णय हा 15 डिसेंबरनंतर घेतला जाणार आहे. नाशिक आणि नागपूरमधल्या शाळांचा निर्णय सुद्धा 10 डिसेंबरनंतर घेतला जाणार आहे. तर कोल्हापूर, लातूर, नांदेड, धुळे, जळगाव, औरंगाबाद ग्रामीण आणि वाशीमधल्या शाळा मात्र आजपासून सुरू होणार आहेत. राज्यातल्या शाळांची ही परिस्थिती आहे. अनेक शहरांमध्ये 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार होत्या, या शाळा आजपासून सुरू होत नाहीयेत. आम्ही अनेक एक्सपर्टशी चर्चा केली. त्यांच्या म्हणणं अशा की येत्या 10 ते 15 दिवसात या हे जो नवीन प्रजातीच्या करॅक्टरिस्टिक्स काय आहे, धोक्याच्या ऍक्च्युअली प्रमाण काय आहे, हे अजून रिसर्च आपल्यासमोर येणार आणि शक्यता येत्या 8 ते 10-12 दिवसात आणखीन हे स्थिती क्लिअर होईल. चित्र स्पष्ट होईल. सो चित्र स्पष्ट झाल्यानंतर शाळा सुरू करणे योग्य राहील अशी आम्ही भूमिका घेतली आहे. 15 तारखेपर्यंत शाळा सुरू करू नये असं बोललं, म्हणजे असं ठरवण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये तशा पद्धतीने ठरवलेलं आहे आणि त्या त्या भागामध्ये तशा पद्धतीने ठरवायचं. मी जिल्हाधिकाऱ्यांना दुपारी सांगितलं की साधारण आता ह्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं राज्यामध्ये जो निर्णय घेतला जाईल त्याची अंमलबजावणी पुण्यामध्ये पण करा. तर कुठल्या जिल्ह्यांमध्ये शाळांबाबत नेमका काय निर्णय झालेला आहे एकदा आपण पाहूया. तर मुंबईमधल्या शाळा 15 डिसेंबरला सुरू होतील. ठाणेमध्ये 15 डिसेंबरनंतर शाळा सुरू होतील. पुण्यामध्ये 15 डिसेंबरपर्यंत शाळा बंद असतील, त्यानंतर निर्णय होईल. नाशिकमध्ये 10 डिसेंबरनंतर निर्णय होईल. औरंगाबाद ग्रामीण 1 डिसेंबरला म्हणजे आजपासून शाळा सुरू होत आहेत. कोल्हापूरमध्ये देखील आजपासून शाळा सुरू होतील आणि औरंगाबाद शहरात 5 डिसेंबरनंतर. लातूर, नांदेड आणि धुळ्यामध्ये 1 डिसेंबरला म्हणजे आजपासून शाळा सुरू होत आहेत. पंढरपूर आणि वसई विरारमध्ये सुद्धा आजपासून शाळा सुरू होत आहेत. तर नवी मुंबईत 15 डिसेंबरनंतर शाळा सुरू होणार आहेत. जळगाव आणि वाशीमध्ये आजपासून शाळा सुरू होणार. मालेगावमध्ये 10 डिसेंबरला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे